Very good morning. Today we are going to discuss the last part of topic curve setting. So that is the angular method of setting out curve. So last lecture la apan methods of setting out curve discuss karat hoto. Okay. So there are basically two methods of setting out curve. First method is linear method. And second method is the angular method. So out of the two method, the first one is the linear method. In linear method, we are using the simple instrument like tape, chain for setting out simple curve. When the curve is simple, simple means if the curve consists of single radius and one center, then the kind of method, linear method, is suitable. When the curve is complicated, which is having a compound nature, then the simple instrument like chain, tape alone is not sufficient to set the curve. In that particular case, we are going to angular method of surveying to set the curve. Okay, so pahilya method madhe apan baghitle ki vegvegle je kay instrument ahet, tape ani chain basically curve set karnyasathi vapartoy apan. So curve chi center ekach asel ani radius ekach asel, tya vela pahili ji method ahe linear method hi suitable ahe. लिनियर मेथड ही सिंपल मेथड आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये आपल्याला कर्व आपण सेट करू शकतोय. ओके, सो दॅट इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ फर्स्ट लिनियर मेथड. पण लिनियर मेथडचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, जसे की आपण कंपाऊंड कर्व आहे किंवा रिव्हर्स कर्व आहे किंवा कॉम्प्लिकेटेड जर कर्वचं डिझाईन करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण लिनियर मेथड किंवा चेन आणि टेपचा वापर करून, फक्त चेन आणि टेपचा वापर करून कर्व सेट करू शकत नाही. हे काही डिसएडव्हान्टेज किंवा लिमिटेशन्स आहेत. आता या ज्या काही लिमिटेशन्स आहेत त्या जर आपल्याला ओव्हरकम करायचे असतील किंवा लिमिटेशन जे आहेत त्या जर अवॉइड करायचे असतील तर आपण अँग्युलर मेथड ऑफ सेटिंग कर्व त्याचा वापर करावा लागेल आपल्याला. ओके, सो लास्ट लेक्चर मध्ये आपण लिनियर मेथड बद्दल इन डिटेल मध्ये माहिती घेतलेली आहे. सो लिनियर मेथड मध्ये परत तीन मेथड आहेत किंवा तीन पद्धतीने आपण कर्व सेट करू शकतोय, बाय ऑफसेट फ्रॉम लॉन्ग कॉर्ड. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे बाय सक्सेसिव बाय सेक्शन ऑफ आर्क, आणि जी तिसरी मेथड आहे ती म्हणजे बाय ऑफसेट फ्रॉम टेंजंट. थोडक्यात आपण बघूया काय बघितलं होतं लास्ट लेक्चरला. आपण बाय ऑफसेट फ्रॉम लॉन्ग कॉर्ड, लॉन्ग कॉर्डला वेगवेगळे ऑफसेट घेऊन आपण ऑर्डिनेट ऍट सेंटर आणि ऑर्डिनेट ऍट एनी डिस्टन्स एक्स हे फाइंड आउट केलेलं होतं. ओके, सो त्याच्यासाठी दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. ऑर्डिनेट ऍट सेंटर ज्याला आपण ओ झिरो म्हणतोय, सो ते ऑर्डिनेट ऍट सेंटर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला रेडियस आणि लेंथ ऑफ कॉर्ड माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. सो या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट अप करून व्हॅल्यू ऑर्डिनेट ऍट सेंटर फाइंड आउट करू शकतोय. त्याच्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे, ओ झिरो इज इक्वल टू आर मायनस स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस एल बाय टू स्क्वेअर. त्याच्यावरून ऑर्डिनेट ऍट सेंटर म्हणजेच काय, या ठिकाणचं ऑर्डिनेट आपण फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर ऑर्डिनेट ऍट एनी डिस्टन्स एक्स फ्रॉम द सेंटर, सो त्याच्यासाठी परत एक फॉर्म्युला आहे, स्क्वेअर रूट ऑफ inside bracket r square minus x square bracket complete square root close minus inside bracket r minus o 0. या फॉर्म्युला वरून आपण ऑर्डिनेट ऍट एनी डिस्टन्स, ऑर्डिनेट म्हणजे काय की हे जे काय ऑफसेट 5 10 15 20 किंवा 10 20 30 40 जे काय आपण ऑफसेट इंटरवल जो ठरवलेला आहे त्या ऑफसेट इंटरवल पासून जे काय ऑर्डिनेट आहे ते डिस्टन्स आहे, लिनियर डिस्टन्स आहे व्हर्टिकल, ते आपण फाइंड आउट करू शकतोय. आता हे जे काही वेगवेगळे ऑर्डिनेट फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला एक लोसाय मिळतो किंवा एक पाथ मिळतोय.
तो पाथ ज्यावेळेला आपण स्मूथ कर्व्ड लाईन जॉईन करतो त्यावेळेला आपल्याला सिंपल सर्क्युलर कर्व मिळू शकतो. सो दिस इज द फर्स्ट मेथड. देन सेकंड मेथड बघितले आपण बायसेक्शन ऑफ आर्क. या ठिकाणी पहिल्यांदा टी वन आणि टी टू हे पॉइंट जॉईन केले जातात ज्याला आपण म्हणतो लॉन्ग कॉर्ड. आता लॉन्ग कॉर्डचा सेंटर डी फाइंड आउट केला जातो. तिथून एक प्रोजेक्शन व्हर्टिकल ड्रॉ केला जातो. प्रोजेक्शन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला पॉइंट सी मिळेल. त्याच्यानंतर टी वन सी जॉईन केल्यानंतर आपल्याला एक कॉर्ड मिळेल. त्याचं परत बायसेक्शन केल्यानंतर डी वन हा पॉइंट मिळेल. डी वन वरून एक प्रोजेक्शन ड्रॉ केल्यानंतर सी वन पॉइंट मिळेल. परत टी वन सी वन जॉईन केल्यानंतर आपल्याला एक कॉर्ड मिळेल. ओके, शॉर्ट कॉर्ड म्हणतो आपण त्याला. सो या पद्धतीनं ज्यावेळेला आपण कंटिन्युअस करत जाऊ त्यावेळेला आपल्याला हे लोसा आहे किंवा हे वेगवेगळे पॉइंट आपण करोड पोर्शन वरचे पॉइंट हे लोकेट करू शकतोय. सो दिस इज द सेकंड मेथड विच वी ऑलरेडी डिस्कस इन लास्ट सेशन. ऑल्सो वी डिस्कस द लास्ट मेथड दॅट इज बाय ऑफसेट फ्रॉम टेंजंट. सो दोन पद्धतीनं आपण टेंजंट ऑफसेट घेऊ शकतोय. एक आहे तो रेडियल ऑफसेट आहे आणि दुसरा आहे तो परपेंडिक्युलर ऑफसेट. ओके, सो दोन वेगवेगळे मेथड्स आहेत आणि त्याचे फॉर्म्युले या ठिकाणी दिलेले आहेत. सो या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुटअप केल्यानंतर आपल्याला ऑफसेट ऍट एनी डिस्टन्स एक्स रेडियली ते मिळतील. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द लिनियर मेथड ऑफ सेटिंग आउट कर्व. ओके, नाऊ इन दिस लेक्चर वी आर इंटरेस्टेड टू नो अबाउट द अँग्युलर मेथड्स. विच आर द डिफरंट अँग्युलर मेथड्स अँड हाऊ टू सेट द कर्व बाय युझिंग अँग्युलर मेथड. सो अँग्युलर मेथड इज बेसिकली इम्प्लिमेंटेड ऑर यूज्ड वेन द लेंथ ऑफ कर्व इज लार्ज. सो कर्वड लेंथ जी आहे ती जर मोठी असेल. ओके, वेन द लेंथ ऑफ कर्व इज लार्ज देन दिस काइंड ऑफ मेथड इज प्रोबेबली यूज्ड. ओके, सो इन दिस मेथड वी आर गोइंग टू यूज द डिफरंट एंगल मेजरिंग इंस्ट्रूमेंट लाइक थिओडोलाइट कंपास. वन थिओडोलाइट इन कॉम्बिनेशन विथ मेजरिंग टेप. ओके, सो देर आर डिफरंट एक्सेसरीज एंड इंस्ट्रूमेंट विच आर यूज इन दिस मेथड. नाउ दिस मेथड इज अगेन हैविंग थ्री सब मेथड्स और सब टाइप. सो आउट ऑफ दैट फर्स्ट वन इज द रैंकाइन मेथड ऑफ टेंजेंशियल एंगल. दिस इज द फर्स्ट मेथड इन एंग्युलर मेथड ऑफ सेटिंग सिंपल सर्क्युलर कर्व. देन नेक्स्ट वन इज द टू थिओडोलाइट मेथड बाय यूजिंग टू थिओडोलाइट. म्हणजे दोन थिओडोलाइटचा वापर करून आपण कर्व सेट करू शकतोय. अँड द लास्ट वन इज द टॅक्युमेट्रिक मेथड जो आपला तिसरा टॉपिक आहे. टॅक्युमेट्री त्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहे की टॅक्युमेट्री इज द कॉम्बिनेशन ऑफ थिओडोलाइट विच इज फिटेड विथ स्टेडिया डायफ्रॅम. सो त्याचा वापर करून सुद्धा आपण कर्व सेट करू शकतो. ओके, सो दिस इज द थर्ड मेथड. सो पहिली मेथड आहे रँकाइन मेथड ऑफ टेंजेंशियल अँगल. दुसरी मेथड आहे टू थिओडोलाइट मेथड आणि तिसरी मेथड जी आहे ती म्हणजे टॅक्युमेट्रिक मेथड. आता ह्या तीन वेगवेगळ्या मेथड बद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहे. सो फर्स्ट वन इज द रँकाइन्स मेथड ऑफ टेंजेंशियल अँगल. नाउ दिस मेथड इज ऑल्सो नोन एज टेप अँड थिओडोलाइट मेथड. आता या मेथडमध्ये आपण एक टेप आणि एक थिओडोलाइट याचा वापर या मेथडमध्ये होतो. त्याच्यामुळे याला म्हणतो आपण टेप आणि थिओडोलाइट मेथड. आता वी ऑलरेडी डिस्कस अबाउट डिफ्लेक्शन अँगल. डिफ्लेक्शन अँगल बद्दल आपण थिओडोलाइट सर्वेमध्ये टॅक्युमेट्रीमध्ये आपण स्टडी केलेलं आहे डिफ्लेक्शन अँगल. आणि याच टॉपिकमध्ये ज्योमेट्री ऑफ सिंपल सर्क्युलर कर्व शिकवत असताना मी एक्सप्लेन केलेलं होतं की डिफ्लेक्शन अँगल म्हणजे काय. ओके, सो अ डिफ्लेक्शन अँगल इज अन अँगल सेट बाय अ कर्व. सो या ठिकाणी डेफिनेशन दिलेले आहे. अ डिफ्लेक्शन अँगल टू एनी पॉइंट ऑन द कर्व इज द अँगल ऍट पॉइंट ऑफ कर्व
between the back tangent and the chord from point of curve to that point. Okay, so that angle is known as deflection angle. आता या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म्युले दिसतात. इथं तुम्हाला दिसतंय डेल्टा दिसतोय. डेल्टा वन इज इक्वल टू सी वन डिवाइडेड बाय टू आर रेडियन, वेर आर इज द रेडियस एंड सी वन इज द पॉइंट ऑन द कर्व. सी वन साठी फॉर्म्युला आहे टू डेल्टा वन आर. डेल्टा वन काय आहे तर या ठिकाणी जो काय अँगल आहे, अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर. सो या ठिकाणी आपल्याला आता या मेथडमध्ये टी वन या ठिकाणी एक थिओड लाईट सेट करावा लागतो. ओके, सो टी वन या ठिकाणी थिओड लाईट सेट केल्यानंतर आपल्याला जे काय डिफ्लेक्शन अँगल आहेत, वेगवेगळे डिफ्लेक्शन अँगल आहेत. सो डेल्टा वन इज द फर्स्ट डिफ्लेक्शन अँगल, डेल्टा टू इज द सेकंड डिफ्लेक्शन अँगल, डेल्टा थ्री इज द थर्ड डिफ्लेक्शन अँगल. असे वेगवेगळे जे काय डिफ्लेक्शन अँगल आहेत ते या ठिकाणी मेजर करावे लागतात. ओके, सो हे डिफ्लेक्शन अँगल मेजर केल्यानंतर आपल्याला सी वन, सी वन ही काय आहे, दिस इज द कॉर्ड लेंथ. सी वन म्हणजे टी वन एफ ही पहिली कॉर्ड आहे. सो पहिल्या कॉर्डची जी काय लेंथ आहे त्याला आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे सी वन. सो सी वन ह्या मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट केलं जाते. ओके, सो या ठिकाणी एक न्यूमरिकल दाखवलेला आहे. या ठिकाणी रेडियस दिलेली आहे 24.7 मीटर, डिफ्लेक्शन अँगल थीटा दिलेला आहे 60 डिग्री, ऑफसेट 5 मीटर इंटरवलला घेतलेला आहे, चेन एज ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट इज 20 मीटर. सो याच्यावरून आपल्याला वेगवेगळे अँगल, डिफ्लेक्शन अँगल डेल्टा वन, डेल्टा टू अप टू डेल्टा फाईव्ह कॅल्क्युलेट करावे लागतात. ओके, त्याच्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन या मेथडची आहे. सो रँकाइन्स, दिस इज द रँकाइन्स मेथड ऑफ टेंजेन्शियल अँगल. ओके, या ठिकाणी टेंजंट जे आहे, ज्या ठिकाणी टेंजंट पॉइंट क्रिएट होतो त्या ठिकाणचे वेगवेगळे अँगल मेजर केले जातात. एवढं फक्त तुम्ही या मेथडमध्ये लक्षात ठेवा. दिस इज अबाउट द रँकाइन्स मेथड ऑफ टेंजेन्शियल अँगल. ओके, हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायची काही गरज नाही. फक्त या मेथडचं नाव टेप आणि थिओडलाइट मेथड आहे, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि डिफ्लेक्शन अँगलची डेफिनेशन. ओके, सो रँकाइन्स मेथड ऑफ टेंजेन्शियल अँगल इज द फर्स्ट मेथड ऑफ अँग्युलर मेथड ऑफ सेटिंग आउट सिम्पल सर्क्युलर कर्व. ही पहिली मेथड आहे. दुसरी मेथड आहे ती टू थिओडोलाइट मेथड. ही काय आहे ते बघूया आपण. फक्त इंट्रोडक्शन, ती मेथड म्हणजे काय हे लक्षात ठेवा. या ठिकाणी आता यांनी प्रोसिजर दिलेली आहे. सो या ठिकाणी आय इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बिटवीन बॅक टेंजंट अँड फॉरवर्ड टेंजंट. आता ह्या दोन वेगवेगळ्या टेंजंट आहेत. सो या ठिकाणी जो अँगल तयार झालेला आहे तो म्हणजेच काय, डिफ्लेक्शन अँगल. सो स्टेप वन काय आहे तर सेटअप द थिओडोलाइट ऑन स्टेशन. या ठिकाणी थिओडोलाइट सेट केला जातोय. ओके, सो दॅट इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किंवा इंटरसेक्टिंग पॉइंट म्हणतोय आपण. ओके, त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे सेटअप द थिओडोलाइट ऑन स्टेशन टी वन. आता पहिल्यांदा या ठिकाणी आय या ठिकाणी थिओडोलाइट सेट केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट सेटअपला काय केलं जातं, टी वन या ठिकाणी थिओडोलाइट सेट करून वेगवेगळे जे काय अँगल डिफ्लेक्शन अँगल आहेत. ओके, सो हे वेगवेगळे डिफ्लेक्शन अँगल जे ग्रीन कर्वड लाईनने दाखवलेले आहेत हे वेगवेगळे काय आहेत, डिफ्लेक्शन अँगल आहेत. ज्याला आपण डेल्टा वन, डेल्टा टू, डेल्टा थ्री, डेल्टा फोर, डेल्टा फाईव्ह असे वेगवेगळे नावं दिलेले आहेत. ओके, फक्त प्रोसिजर लक्षात ठेवा. न्यूमरिकल तुम्हाला विचारलं जाणार नाही, फक्त प्रोसिजर तुम्हाला माहिती पाहिजे. इंट्रोडक्शन पार्ट आहे फक्त. ओके, नाउ द सेकंड मेथड इज टू थिओडोलाइट मेथड. आता दोन थिओडोलाइटचा वापर करून या मेथडमध्ये डिफ्लेक्शन अँगल मेजर केलेले आहेत. पहिल्या मेथडमध्ये फक्त एक थिओडोलाइट होता आणि एक टेप होता. सो या मेथडमध्ये टी वन या ठिकाणी पहिला थिओडोलाइट सेट केला जाईल. थिओडोलाइट नंबर वन विल बी सेटिंग ऍट टी वन. आणि या ठिकाणी डेल्टा वन, डेल्टा टू, डेल्टा थ्री असे वेगवेगळे जे काही पॉइंट आहेत ते मेजर केले जातात. सिमिलरली टी टू या ठिकाणी दुसरा एक थिओडोलाइट सेट केला जातोय. जो थिओडोलाइट परत डेल्टा वन, जे काय सुरुवातीला जो काय डेल्टा वन हा पॉइंट आहे, या ठिकाणचे जे काही वेगवेगळे अँगल आहेत ते दुसऱ्या बाजूने मेजर केले जातात. ओके, सो डेल्टा वन या बाजूनं जे थिओडोलाइट नंबर वन स्टेशन वरून जे
एंगल मेजर केले जातात तेच एंगल या ठिकाणी दुसरा थिओडाइट सायमल्टेनियसली मेजर करतो त्याच्यावरून आपल्याला वेगवेगळे पॉइंट जे आहेत कर्वचे ते मिळतात. सो या पद्धतीने सुद्धा आपण कर्व सेट करू शकतो. आता ही पद्धत कोणत्या कंडिशन मध्ये वापरली जाते, ज्यावेळेला लेंथ ऑफ कर्व जास्त असेल. ओके, इफ द कर्व इज हॅव्हिंग मॅक्झिमम लेंथ देन दिस मेथड ऑफ सेटिंग द सिम्पल सर्क्युलर कर्व इज यूज्ड. म्हणजे दोन थिओडाइट चा वापर करून आपण कर्व सेट करू शकतोय. ओके, सो दिस इज अबाउट द टू थिओडाइट मेथड. नाउ हियर द मेथड ऑफ अँग्युलर मेथड. आता टॅक्योमेट्रिक मेथड जी आहे ही टॅक्योमेट्रिक मेथड तुम्हाला आता डिप्लोमा लेवलला नाही आहे. ओके, त्याच्यामुळे आपण या मेथडचा आता काही स्टडी करणार नाही. सो या दोन मेथड आहेत, रँकाइन्स मेथड ऑफ टेंजेन्शियल अँगल अँड टू थिओडाइट मेथड. या दोन पद्धतीचा वापर करून आपण कर्व अँग्युलर मेथडनं सेट करू शकतोय. आता या तीन ज्या मेथड आहेत त्यापैकी टॅक्योमेट्रिक मेथड ही तुम्हाला या डिप्लोमा लेवलला नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही डिग्री लेवलला जाल त्यावेळेला कर्वचा जो काही न्यूमरिकल पार्ट आहे आणि इन डिटेल मध्ये कर्व अँग्युलर मेथडचा वापर करून कसा सेट करायचा हे तुम्हाला डिग्री लेवलला तुम्हाला पूर्ण याचा सिलेबस आहे. ओके, डिप्लोमा लेवलला फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ रँकाइन्स मेथड देन इंट्रोडक्शन ऑफ टू थिओडाइट मेथड या दोनच मेथडचा डिप्लोमा लेवलला आता स्टडी आहे. ओके, नाउ हियर अवर फोर्थ टॉपिक end here. Okay, now the very important portion of this topic is the definition of curve and geometric part of the curve. Tumhala ya topic madhe je question vichale janar ahet tyapiki total weightage ya topic la 8 markacha ahe. Tyamadhe tumhala सर्क्युलर कर्व जिओमेट्री ऑफ सिंपल सर्क्युलर कर्व हे 4 मार्काला 100% विचारलं जाते. त्याच्यामुळं हा जो पॉइंट आहे तो तुम्ही व्यवस्थित करा. ओके, सो या ठिकाणी बॅक टँजंट आहे, फॉरवर्ड टँजंट आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, या ठिकाणी डिफ्लेक्शन अँगल तयार झालेला आहे, आतमध्ये असणारा अँगल आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी कर्व सुरू होतोय त्या पॉइंटला म्हणतोय आपण पॉइंट ऑफ कर्व, बिगिनिंग ऑफ कर्व, आणि ज्या ठिकाणी कर्व एंड होतोय त्या ठिकाणी जो काय पॉइंट आहे त्याला म्हणतोय आपण एंड ऑफ कर्व. सो ही जी काही कर्वड लेंथ आहे त्याला म्हणतोय आपण लेंथ ऑफ कर्व. त्याच्यानंतर या ठिकाणी मिड ऑर्डिनेट आहे. ओके, आर इज द रेडियस ऑफ कर्व, ओ इज द सेंटर, या ठिकाणी जो अँगल आहे त्याला म्हणतोय आपण डिग्री ऑफ कर्व. सो ही जी काही फिगर आहे आणि याचे वेगवेगळे कंपोनंट पार्ट्स आहेत ते तुम्हाला 4 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. आणि कर्वची डेफिनेशन, डेजिग्नेशन ऑफ कर्व हा सुद्धा 4 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. त्यावेळेला तुम्हाला हे लिहावं लागेल डेजिग्नेशन ऑफ कर्व, त्यावेळेला ही फिगर ड्रॉ करायची आणि हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत ते लिहून आर म्हणजे काय, डी म्हणजे काय हे लिहायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 4 मार्क आहेत. सो हा एक पॉइंट तुम्ही व्यवस्थित या पॉइंटची तयारी करा. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ कर्व, क्लासिफिकेशन ऑफ कर्व हा सुद्धा एक तुम्हाला 4 मार्काला विचारला जाऊ शकतोय. गिव द ब्रीफ क्लासिफिकेशन ऑफ कर्व, त्यावेळेला तुम्हाला हा चार्ट फक्त ड्रॉ करायचा आहे. कर्व मध्ये हॉरिझॉन्टल कर्व आहे, व्हर्टिकल कर्व, हॉरिझॉन्टल कर्व मध्ये परत सर्क्युलर, ट्रान्झिशन, कंबाइंड असे 3 प्रकार आहेत. सर्क्युलर कर्व मध्ये परत 3 प्रकार आहेत, सिंपल, कंपाऊंड, रिव्हर्स. ट्रान्झिशन कर्व मध्ये 4 प्रकार आहेत, क्युबिक पॅराबोला, क्लॉथॉइड आहे, क्युबिकल स्पायरल आणि लेमनिस्केट कर्व. सो हे जे पूर्ण चार्ट आहे तो ज्यावेळेला तुम्ही ड्रॉ कराल त्यावेळेला तुम्हाला 4 मार्क विचारले जातील. 4 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाईल. त्याच्यानंतर कर्वची डेफिनेशन, त्याच्यानंतर नेसेसिटी लेक्चर नंबर 1 मध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, कर्वची का आवश्यकता आहे, कर्वची डेफिनेशन, हॉरिझॉन्टल कर्व म्हणजे काय, व्हर्टिकल कर्व म्हणजे काय, हे सुद्धा तुम्हाला 2-2 मार्काला या डेफिनेशन्स या विचारल्या जाऊ शकतात. ओके, सो टोटल
आठ मार्क या टॉपिक वरती आहेत. सो तुम्हाला टोटल आठ मार्क हे इझिली मिळू शकतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करत असताना या टॉपिकवरची व्यवस्थित तुम्ही तयारी करा. ओके, तो या टॉपिक मध्ये सुरुवातीला आपण डेफिनेशन बघितल्या, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ कर्व, त्याच्यानंतर डेजिग्नेशन ऑफ कर्व बघितला आपण, त्याच्यानंतर ज्योमेट्री ऑफ सिंपल सर्क्युलर कर्व. हा 100% क्वेश्चन विचारला जातो एक्झाम मध्ये, त्याच्यामुळं या पॉइंटवरती तुम्ही जास्त फोकस करा. त्याच्यानंतर आपण बघितलं मेथड्स ऑफ सेटिंग आउट सिंपल सर्क्युलर कर्व लास्ट लेक्चर मध्ये, आणि या लेक्चर मध्ये आपण हा पॉइंट बघितलेला आहे. त्याच्यामध्ये लिनियर मेथड, अँग्युलर मेथड, लिनियर मेथड मध्ये आपण परत तीन मेथड बघितलेले आहेत. ओके, सो हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, याच्यावरती तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट ऑन मेथड ऑफ सेटिंग आउट सिंपल सर्क्युलर कर्व असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. त्याच्यामुळं या मेथडची नावं, लिनियर मेथड, अँग्युलर मेथड कोणकोणते आहेत, या मेथडची नावं जरी लिहिली तर तुम्हाला याचे टोटल मार्क्स मिळू शकतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मेथड ऑफ कर्व सेटिंग अँड द इंटायर टॉपिक ऑफ कर्व सेटिंग. ओके, याच्यावरती काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कधीही विचारू शकताय. महत्वाचा टॉपिक आहे, पासिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. आठ मार्क तुम्हाला टोटली मिळू शकतात, याच्यावरती कुठल्याही प्रकारचं न्यूमरिकल नाही आहे, त्याच्यामुळं याचे आठ मार्क तुम्हाला इझिली मिळू शकतात तुम्ही जर व्यवस्थित याचा प्लॅनिंग करून स्टडी केला. ओके, तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कधीही विचारू शकताय. ओके, सो वी स्टॉप हिअर फॉर टुडे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण जो काही शेवटचा जो टॉपिक आहे रिमोट सेन्सिंग तो आपण आधी बघणार आहे, आणि त्याच्यानंतर जो पाचवा टॉपिक आहे तो शेवटी आपण बघणार आहे. ओके, सो वी स्टॉप हिअर फॉर टुडे. थँक्यू.